नमस्कार, या पाठामध्ये आपण रेकॉर्डिंग मीडिया बद्दल माहिती घेणार आहोत। साधारणतः 90-92 दरम्यान आपल्याकडे लग्नामध्ये व्हिडिओ शूटिंग ही कन्सेप्ट आली। त्यावेळेस जे कॅमेरे होते ते मोठ्या आकाराचे कॅमेरे होते आणि त्या मोठ्या आकाराच्या कॅमेऱ्यामध्ये जी कॅसेट असायची त्या कॅसेटला VHS कॅसेट म्हणून ओळखलं जायचं। बऱ्याच जणांच्या घरी लग्नाच्या ज्या कॅसेट्स आहेत त्या या VHS प्रकारच्या कॅसेट्स निश्चितच असतील। ज्या वेळेस VHS कॅसेट्स ह्या आपल्याकडे लग्नाच्या कॅमेऱ्यामध्ये वापरल्या जायच्या त्याच वेळेस TV चॅनलला म्हणजे दूरदर्शनला किंवा Sony TV असेल किंवा Zee TV असेल त्यावेळेस त्यांच्याकडे बीटा कॅमेरे असायचे आणि ते बीटा कॅमेऱ्याच्यावरती रेकॉर्डिंग करायचे। ते रेकॉर्डिंग या बीटामॅक्स कॅसेट्सवरती व्हायचं। बीटा कॅमेरे हे थोडे वेगळ्या क्वालिटीचे हायर रेंज किंवा हायर कलर डेप्थनी शूट करायचे आणि तेच VHS म्हणजेच काय, व्हिडिओ होम सिस्टम, म्हणजे घरगुती वापरला जाणारा जो व्हिडिओचा जो प्रकार आहे दॅट इज VHS। आणि त्या काळामध्ये ह्या VHS कॅसेट्स आपल्याकडे खूप रूढ झाल्या। बऱ्याच प्रमाणामध्ये पिक्चर्स असतील त्या काळामध्ये VCR वापरले जायचे, त्या VCR मध्ये ह्या पिक्चरच्या कॅसेट्स टाकून फिल्मच्या कॅसेट्स टाकून आपण पिक्चर सुद्धा घरी पाहिलेले असतील। VHS कॅसेट्स नंतर जे छोटे हँडीकॅम आले त्या छोट्या हँडीकॅम मध्ये Hi8 किंवा Video8 या प्रकारच्या सुद्धा कॅसेट्स या वापरण्यात आल्या, पण त्याचा काळ फार थोडा होता। त्याच दरम्यान VHS-C या प्रकारची सुद्धा कॅसेट्स काही हँडीकॅम मध्ये वापरली गेली। पण त्यानंतरचा जो लोकप्रिय प्रकार आला ज्यामध्ये चित्राच्या क्वालिटीमध्ये आमूलाग्र बदल झाला, जेव्हा व्हिडिओ अनालॉग फॉर्मॅटमधून डिजिटल फॉर्मॅटमध्ये जेव्हा कन्वर्ट झाला तेव्हा मात्र चित्राची क्वालिटी अतिशय सुंदररित्या मार्केटमध्ये यायला लागली। व्हिडिओ शूटिंगमध्ये एक वेगळीच क्वालिटी चित्रामध्ये दिसायला लागली। त्या कॅमेऱ्यांमध्ये DV या प्रकारची कॅसेट असायची। आता DV दोन प्रकार होते। आपल्याकडे हँडीकॅममध्ये जी छोटी DV असायची तिला Mini DV असे म्हणायचे। ही Mini DV तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या शूटिंगच्या कॅमेऱ्यामध्ये वापरलेली असेल, पण त्याच वेळेस टीव्ही सेट्समध्ये मोठी DV मास्टर DV वापरली जायची, तीही मास्टर DV। पण आता जोपर्यंत ह्या कॅसेट्स होत्या, जेव्हा जोपर्यंत टेपवरती रेकॉर्डिंग होतं, ह्या टेपचं वैशिष्ट्य म्हणजे काय की टेपमध्ये रेकॉर्ड केलेला जो डेटा आहे हा खूप लॉंग लास्टिंग होता। म्हणजे ही जी कॅसेट आहे वर्षानुवर्ष ही कॅसेट टिकायची। आता जे आपण कॅमेरे पाहत आहोत ह्या कॅमेऱ्यांमध्ये मेमरी कार्ड आलेले आहेत की मेमरी कार्ड हे आपल्याला कॉपी करून ठेवता येतं, पुन्हा पुन्हा भरता येतं। पण त्याच्यामुळे झालं काय, मेमरी कार्ड मोकळं होतंय याचा अर्थ आता आपला कम्प्युटर भरायला सुरुवात झाली आहे। जो काही डेटा आहे मेमरी कार्ड मध्ये शूट झालेला डेटा आपण घरी येतो, आपल्या ऑफिसमध्ये जातो, कम्प्युटरवरती त्याला कॉपी करतो आणि कॉपी केल्यानंतर पुन्हा ते कोरं केलेलं कार्ड, फॉर्मॅट केलेलं कार्ड आपल्या कॅमेऱ्यात वापरतो आणि शूटिंगला बाहेर घेऊन जातो। शूट करत असताना त्या कॅरेटमध्ये ती माहिती भरली जाते आणि पुन्हा तीच चेन वापरली जाते, पुन्हा तीच सिस्टम आपल्याला कम्प्युटरमध्ये त्याचं कॉपी करून घ्यावी लागते। मुळातच तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं DV जो फॉर्मॅट आहे, DVD जो फॉर्मॅट आहे हा DVD फॉर्मॅट पेक्षा आता येत असलेला HD किंवा Full HD फॉर्मॅट हा 4-6 पट मोठा आहे। निश्चितच त्याच्यामुळे काय होणार, DVचा फॉर्मॅट सेव्ह करण्यासाठी एका तासासाठी जेवढी जागा लागतीये निश्चितच त्याच्यापेक्षा 4-6 पट जास्त जागा ह्या फॉर्मॅटला लागते। पूर्वीच्या काळी आपण जे वेडिंगचं शूट करायचो, लग्नाचं जे शूट करायचं, तर शूटिंग करून आल्यानंतर त्या कॅसेट्स आपण कपाटामध्ये ठेवून दिल्या तर आपण केव्हाही त्याला एडिटिंगला घेऊ शकायचो, पण आता तसं नाही। आता आपण शूटिंग केल्यानंतर आपल्याला शूटिंग मिळतं मेमरी कार्डवरती, मेमरी कार्ड आपल्याला कंपल्सरी मोकळं करावं लागतं आपल्या कम्प्युटरवर, आपल्या कम्प्युटरवरती मोकळं केल्यानंतर आपल्या कम्प्युटरची मेमरी भरत चालली आहे आणि त्यात सगळ्यात मोठा धोका कुठला आहे, आपल्या कम्प्युटरची हार्ड डिस्क ही 100% बेभरवशाची आहे। आपल्या कम्प्युटरची हार्ड डिस्कची जी कंपनी आहे ती हार्ड डिस्कची गॅरंटी घेते, किंवा कुठलाही मेमरी कार्ड असेल किंवा मेमरीचा मीडिया असेल, हा मीडिया तयार करणारी कंपनी त्या कार्डची गॅरंटी घेते, पण त्यातल्या डेटाची गॅरंटी कोणतीच कंपनी घेत नाही।
याचा अर्थ काय, आपल्या डेटाचा बॅकअप ठेवणं ही आपली तेवढीच जबाबदारी आता तयार झालेली आहे. ज्यावेळेस आपण लग्न शूट करून आणतो, लग्नाचे फोटोग्राफ्स काढतोय, हे मेमरी कार्डमध्ये आहेत, ते ज्यावेळेस आपण कम्प्युटरवरती कॉपी करतो, तर त्याचा दुसरी कॉपी करणं, त्याची तिसरी कॉपी करणं हे अपरिहार्य आता बनलेलं आहे. कारण कम्प्युटरची हार्ड डिस्क केव्हाही खराब होऊ शकते, त्याची कुठल्याच प्रकारची गॅरंटी नाही. मग अशा वेळेस तयार झालेला डेटा न प्रोसेस करता कम्प्युटरवरती तसाच पडून राहिला, आपल्या कस्टमरला तो दिला गेलेला नाहीये, अशा वेळेस काय होणार आहे, तो जर डेटा करप झाला तर आपल्याला तो परत मिळणार नाहीये. रिकव्हरी होऊ शकते, बऱ्याच प्रमाणात रिकव्हरी केली पण जाते, पण त्याची सुद्धा 100% गॅरंटी नसते. जर फुल्ली डॅमेज झालेली असेल, हार्ड डिस्क फुल्ली डॅमेज झालेली असेल, तर अशा वेळेस डेटा रिकव्हर करणं खूप अवघड होऊन जातं. या पाठामध्ये आपण आपल्या VHS कॅसेट्स पासून तर आपल्या आत्ताच्या मेमरी कार्ड पर्यंत मेमरी स्टोअर करण्यासाठी जे काही मीडिया वापरले गेले ते पाहिले. पण हे आहेत आपले, आपल्याकडे लोकल लेवलला कॅमेरे वापरले जातात त्याचा मीडिया, पण जे प्रोफेशनल लेवलला जे कॅमेरे वापरले जातात त्यामध्ये अतिशय हाय स्पीड मेमरी कार्ड वापरले जातात, ज्यांची कॅपॅसिटी 256 GB, 512 GB, 1 TB, 2 TB, 4 TB, 8 TB अशा प्रमाणे त्याची साईज असते. काही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड करण्याची सुविधाच नसते, त्याचा जो डिजिटल व्हिडिओ बाहेर आलेला आहे तो डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर म्हणून त्याच्यासाठी सेपरेट डिव्हाइस असतं ज्यावर हा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्यावा लागतो. मग अशा रेकॉर्डिंग सिस्टम मध्ये ज्या मेमरीज वापरल्या जातात त्या SSD प्रकारच्या हार्ड डिस्क असतात. SSD प्रकारच्या अतिशय हाय स्पीडच्या हार्ड डिस्क अतिशय मोठा डेटा स्टोअर करण्यासाठी वापरला जातो. जितका कॅमेराचा कलर डेप्थ जास्त, जितकी कॅमेराचं फ्रेमरेट जास्त, जितक्या कॅमेराचं रिझोल्युशन जास्त, निश्चितच ती गोष्ट लक्षात ठेवा, तेवढीच कम्प्युटरमध्ये फाईल स्टोअर करण्यासाठी, व्हिडिओ फाईल स्टोअर करण्यासाठी जागा लागणार जास्त. जागा तुम्ही जितकी कमी कमी करत जाताल, निश्चितच व्हिडिओची क्वालिटी ही उतरत उतरत जाणार आहे.